गुड मॉर्निंग, माझे नाव सहजानंद फेगडे, इयत्ता तिसरी, तुकडी तापी जीपीपी प्रायमरी स्कूल जळगाव। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व माझे पूज्य गुरुजन वर्ग व जमलेले माझे बाल मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। मित्रांनो, आपण जाणतो की 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन होय। हा दिवस सर्व भारतभर साजरा केला जातो। हा दिवस सर्वजण आनंदाने व अभिमानाने दिवस साजरा करत असतात। याच गणराज्य दिन असेही म्हणतात। मला आपल्यास हे सांगायचे आहे की आपला भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी। त्यावेळेस आपल्या भारतात स्वतःचे संविधान नव्हते। आपल्या भारताला संविधानाची आवश्यकता होती। त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली। हे संविधान तयार करण्यासाठी तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लावला। त्यानंतर 26 जानेवारी 1950 हा दिवस संविधान अंमलात आणण्यासाठी निवडला गेला। भारतीय संविधान हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। यामध्ये सर्व धर्मातील लोकांना समान दर्जा दिला आहे। भारतीय संविधानाने आपले हक्क व अधिकार लढण्याची ताकद दिली आहे। भारत एक खूप शक्तिशाली देश आहे। भारताने अनेक संकटांवर मात केली आहे। या दिवशी भारताच्या राष्ट्रध्वजाचे वंदन करून राष्ट्रगीत म्हटले जाते। तसे प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावोगावात विविध कार्यक्रम आयोजित करतात। सरकारी इमारतींना तोरण पताके लावली जातात। लहान मोठी मुले प्रभात फेरी काढून भारत मातेचा जयघोष करतात। मी एक भारतीय नागरिक आहे याचा मला अभिमान आहे। उत्सव हा तिरंगांचा आभाळी सजला। नतमस्तक मी त्या सर्वांसाठी त्यांनी भारत देश घडविला। उत्सव हा तिरंगांचा आभाळी सजला। नतमस्तक मी त्या सर्वांसाठी त्यांनी भारत देश घडविला। माझा भारत देशाला मानाचा मुजरा। तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। माझे भाषण आवडले असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।